दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काल दिनांक 23 ऑगस्ट रोजी महात्मा फुले नगर गोंडवाडी येथील जुन्या घरकुलाचे छत कोसळून 3 मुले जखमी झाली होती। त्या अनुषंगाने आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी कविता कर्डक शहराध्यक्ष समता परिषद यांनी गोंड समाजाच्या शिष्टमंडळासोबत नाशिक महानगरपालिका प्रशासक यांची भेट घेऊन गोंडवाडी येथील आरोग्य शौचालय व मोठे झालेल्या घरांच्या समस्या मांडल्या। गोंडवाडीमध्ये वाल्मिकी आवास योजनेमध्ये आसपास एकूण 247 कुटुंबांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे। ही घरे कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते, म्हणून घरे पडण्या अगोदर गोंड समाजाच्या लाभार्थींना महापालिका हद्दीत अन्य ठिकाणी घरे बांधून द्यावीत व गोंड आदिवासी समाजाला न्याय मिळावा असे निवेदन करण्यात आले। दिवसभर पोटाचं खळगी भरण्यासाठी धावसंस्थेला समाज, त्यामुळे समाजाची गोंड समाजाची कागदपत्र कुठल्याही स्वरूपाची तयार नव्हती। गेल्या 1 वर्ष 12 पासून आम्ही ही सगळी कागदपत्र तयार करत होतो आणि सर्वांची मग आईची जातीची दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखले हे कागदपत्र एकत्रित करून आदिवासी विभागाकडे आम्ही ती सुपूर्द केली। एकूण 247 लाभार्थींची यादी आदिवासी विभागाकडे आपण दिली आणि आदिवासी विकास विभागाने 10 तारखेला ती नाशिक महानगरपालिकेला 247 लाभार्थींची यादी पाठवलेली आहे। पण दुर्दैवाने काल घटना घडली, त्या कोसळला आणि काही मुलं जखमी झाली। या अनुषंगाने आज नाशिक महानगरपालिका आयुक्तांची आम्ही गोंड समाजाच्या सर्व शिष्टमंडळासह या ठिकाणी भेट घेतली असता त्यांना निवेदन करताना आम्ही आदरणीय प्रशासक साहेबांना असं सांगितलं की लवकरात लवकर या गोंड समाजाच्या बांधवांना घरकुल आपण निर्माण करून द्यावी, इतक्या लवकर करून द्यावी की जेणेकरून उद्या आपल्या हातामध्ये काही राहणार नाही। समजा एखादी जीवित हानी झाली, घरं कोसळली आणि मोठ्या स्वरूपात जीवित हानी झाली, तर नंतर मग तुम्ही कुठल्याही स्वरूपाच्या योजना करून किंवा काही करून काही उपयोग होणार नाही अशा स्वरूपाचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलं। आदरणीय प्रशासक साहेबांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आणि तात्काळ आदिवासी आयुक्त सन्माननीय सोनटे साहेब यांना आमच्या समक्ष फोन लावला आणि फोनवरनं दोन्ही आयुक्तांमध्ये चर्चा झाली। मीन वाईल काल जेव्हा घटना घडली तेव्हा आदरणीय भुजबळ साहेबांना मी सदरू घटनेचा वृत्तांत दिला होता आणि त्यांना आज मोठी जीवित आणि टळी अशा स्वरूपाचा मी संदेश दिला। तर भुजबळ साहेबांनी तात्काळ आज सांगितलं की तुम्ही जाऊन आयुक्तांकडे निवेदन करा, मी इथं माननीय आदिवासी विकास मंत्री गावी साहेब यांच्या कानावरती ही बाब घालतो। अशा पद्धतीने आज निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे, दोन्ही आयुक्तांच्या चर्चा झालेल्या आहे आणि स्पेशल बाब विशेष केस म्हणून या गोंड समाजाच्या घरांचं लवकरात लवकर नियोजन करायचं संदर्भात दोन्ही आयुक्तांच्या पातळीवर कामकाज सुरू झालेलं आहे। फक्त विनंती एवढीच आहे शासनाला की आपण घरं कोसळून या गोंड समाजाच्या जीविताची हानी होणार नाही एवढी काळजी आपण घ्यावी आणि लवकरात लवकर यांना घरकुल उपलब्ध करून द्यावी। शुभम अहिरे, दक्ष न्यूज, नाशिक।